एकादशीला दाखल होतात. अशा अनेक वर्षांची परंपरा असण्यास श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याविषयी आपण जाणून घेऊया. ज्येष्ठ अष्टमी या माऊलींचे प्रस्थान होते. प्रस्थान होण्यापूर्वी सिद्धेश्वराचा कळस 3 वेळा हलतो. त्यानंतर माऊली पालखीमध्ये विचारमान होते. माऊली कुलकर्णी मामांच्या वाड्यात मुक्कामी असते. नवमीला सकाळी 6 वाजता माऊलींच्या पादुकांचे पूजन व आरती होऊन माऊली वारकऱ्यांसह पुणे येथे नवमी व दशमी मुक्कामासाठी होते. नंतर सासवडला 2 दिवस मुक्काम दरम्यान सासवड ते जेजुरी त्रयोदशीला मुक्काम केला जातो. जेजुरी ते वल्ले वाढवी त्रयोदशी गावी नेवात तेथे माऊलीला मंत्रोत्तरादशा व तार मृदृंगाच्या गजरात स्थान व अभिषेक केला जातो व मुक्काम नोनंद येथे होतो. पुढील मुक्काम तरळ येथे होतो. या दरम्यान चांदोबाच्या मंदिरासमोर उभे रिंगण होते. नंतर बरळ येथे एक मुक्काम व पुढील मुक्काम तिथीनुसार 1 किंवा 2 दिवस पलटण येथे केला जातो. पलटण ते नागपूर दरम्यान केला जातो. बाजीराव विहिरीजवळ गोल रिंगण केला जातो. नंतर नागपोते नंतर माळशी सर साखर कारखान्यासाठी मुक्काम वेळापूर येथे असतो. पुढील ठिकाण भेंडी शेगाव इथे उभे व गोल रिंगण. यानंतर वाखरी येथे गोल रिंगण असते. तसेच आषाढ शुद्ध दशमीला माऊलींचे पालखीचे क्षेत्र पंढरपूर